यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कपिल श्यामकुमार यांनी. आता आपल्यासोबत या निवडणुकीमध्ये थेट लढत असलेल्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना असलेल्या महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील आपल्यासोबत आहे. ताई, कशाबद्दलचा उत्साह आहे? उमेदवारी आज आहे, म्हणजे लढत आहे, तुम्हाला काय वाटतं आज उमेदवार म्हणून? निश्चित मनामध्ये खूप आनंद आहे. मी आज आता माझ्या घरून आईवडिलांचे आशीर्वाद घेतले, परमेश्वराचे आशीर्वाद घेतले, सगळ्या कुटुंबियाचे आशीर्वाद घेऊन सगळ्या मतदारसंघात जाते आहे. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, आशा आहे आणि लोकांच्या अपेक्षासुद्धा आहेत. त्याच्यामुळे निश्चितच माझ्या माहेरच्या मतदारसंघाचा विकास करण्याची एक जबाबदारीसुद्धा या निमित्ताने मिळते, याचं खूप आनंद आहे. अनेक लोक मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लावत आहे, साधारण 19 लाख मतदार आहेत, ते कशा पद्धतीने तुमच्या बाजूने राहतील, काय सांगाल तुम्ही? 100% सगळे लोक महायुतीच्या बाजूने राहतील, कारण शेवटी देशाच्या विकासासाठी, देशाच्या भविष्यासाठी माननीय मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी लोक महायुतीच्या बाजूने मतदान करतील, याचा मला 100% खात्री आहे. अनेक लोक जे अजूनही घराबाहेर निघाले नाही, त्यांना तुम्ही काय सांगाल? नवं मतदार, त्यांना काय सांगाल तुम्ही? मी प्रचार करत असतानाच माझ्या प्रचारासोबत लोकहितासाठी, राष्ट्रकार्य म्हणून, देशकार्य म्हणून, आपण एक सुजाण नागरिक म्हणून ही लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे, आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं पाहिजे, हे मी माझ्या प्रचारातसुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे विरोधक असतील त्यांनाही माझं आवाहन आहे, जे माझ्यासोबत आहेत त्यांनाही माझं आवाहन आहे, प्रत्येक नागरिकाने एक आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केलं पाहिजे. उन्हाच्या आधी आपण बाहेर निघावं, मतदान करून घ्यावं, हे माझं आवाहन आहे. आज निवडणूक आहे, तुम्ही लढतीत आहात, काही असं दबाव वाटतो का, काही टेन्शन वाटते का? अजिबात दबाव नाही, मी माझ्या माहेरी आहे. मी सुरुवातीपासून सांगितलं की मुलींना सासरी असताना दबाव असतो, माहेरी असताना खूप आश्वस्त असतात, मुली आनंदात असतात, सुखात असतात, त्याच्यामुळे मी खूप छान आहे. अच्छा, मतदार राजात तुम्हाला कौल दिलंच, तुम्हाला 100% देईल. निश्चितच राजेश्री दाईंनी सांगितले की मतदार राजा त्यांच्या बाजूने उभं राहील आणि त्यांना कौल देईल. कपिल श्यामकुमार, पुढारी न्यूज, यवतमाळ. यवतमाळमध्ये संजय देशमुख विरुद्ध राजश्री पाटील अशी लढत आहे आणि तिथे सुद्धा मतदानाचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय.